हजार वर्षापूर्वी या देशामध्ये खऱ्या अर्थानं ज्यानं अख्ख्या जगाला विज्ञान वाद का असतो हे सांगितलं तो खरा पहिला या देशातला वैज्ञानिक तथागत भगवान बुद्ध महाराष्ट्रामध्ये ज्यांची 350 वी राज्याभिषेक सोहळा चालू आहे. खरं म्हणजे हा राज्याभिषेक सोहळा त्यांच्या तिथीनुसार आज केला जातो. मला 350 वर्षापूर्वीची आठवण येते की त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी करायचा नकार दिल्यावर उत्तर प्रदेश मधून गंगा भट्ट नावाच्या एका भटाला आणून तो सोहळा त्यावेळेस त्या म्हणजे आजच्याच विधीला झाला. आणि आजची परिस्थिती बघा, इतिहास कसा बदलतो की आज त्या ज्या शिवाजी महाराजांना महाराज म्हटलं जातं, रयतेचा राजा म्हटलं जातं, कुलवाडी भूषण म्हटलं जातं, त्या शिवाजी महाराज त्या काळामध्ये राज्याभिषेक करण्यास कोणी तयार नव्हतं. आज अख्खं महाराष्ट्र सरकार 350 वर्ष झाल्यानंतर या छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत दिमागदार पद्धतीनं आज हा राज्याभिषेक सोहळा करत आहे. हा काळाचा एक महिमा आहे. आणि मला आज आनंद वाटतोय की त्या दिवशी माझा सुद्धा आज वाढदिवस साजरा करतोय. आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचे मी नेहमीच म्हणतो, आपल्या या देशातल्या 140 कोटी लोकांच्या जीवनाचे भाग्यदाते ज्यांच्या संविधानानं आज चहावाला सुद्धा पंतप्रधान होतो आणि एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो, एवढा सर्व चमत्कार ज्यांच्या संविधानामुळे होतो ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचाराला किंवा वंदन करून आज खरं म्हणजे तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने इतका वेळ खरं म्हणजे प्रचंड लांब आहे मुंबई पासून एका आपल्या दक्षिण मुंबई असणाऱ्या या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आपण समजून एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेला आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं तुमचं जे प्रेम मला लाभलेलं आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा तुम्हाला वंदन करतो, नमन करतो, सैनिक करतो. हे प्रेम खऱ्या अर्थानं याच कारण असं आहे असं मी समजतो की कामापेक्षा तुमचं आणि आमचं असणाऱ्या नात्यामुळं आहे. कारण तुमचं आणि आमचं नातं हे 3 पिढ्यांचं असं मी नेहमी म्हणतो. तुम्ही माझ्या आजोबांना बाबासाहेब म्हणजे बाबा मानलं, माझ्या वडिलांना भैया साहेब म्हणजे भावासारखं मानलं आणि आम्हाला पण आपल्या मुलांसारखं मानताय आणि त्यामुळे असं माझं म्हणणं आहे. आणि त्यामुळंच तुमच्या ह्या प्रेमामुळंच या इथं जे काही आपण आज करू शकलो ते सर्व तुमच्या प्रेमामुळंच झालंय असं माझं म्हणणं आहे. आज खऱ्या अर्थानं या आपल्या एकंदरीत आंबेडकर चळवळीमध्ये अनेक काम राहिलेली आहेत, अनेक काम करायची दुर्दैवानं तशीच राहून गेली. आणि माझा प्रयत्न एवढाच आहे की या कामाला गती घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार मांडलाय, बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक स्वप्न पाहिलंय ते सत्यात आणण्याचा प्रयत्न करणं यासाठी धडपड करणं हाच माझा प्रयत्न आहे. आणि त्या अनुषंगातून आपण पाहिलं असेल बाबासाहेब निर्माण केलेल्या ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्था अत्यंत मजबूत पाया निर्माण ताकदीनं उभ्या राहायला पाहिजे. आणि सर्वात जुनी आमची संस्था जी बौद्धजन पंचायत समिती आहे आज मला पूर्ण खात्री आहे की ह्याच्या पुढच्या काळामध्ये बौद्धजन पंचायत समिती एवढी ताकदवान संघटना आपली असेल अशा पद्धतीने आपण ती उभी करत आहोत.
आणि एक म्हणजे आज तिचं अत्यंत अत्यार मी कसं साप माझ्यात वातानुकूलित असं संपूर्णपणे बौद्ध प्रचार समाजाची इमारत बोईवाडा इथे होणार आहे. त्याचबरोबर आमच्या लक्ष्मी भक्तांनी सांगितलं की रत्नागिरी इथे सुद्धा थीबा प्रदेशात समोर जवळजवळ 15,000 स्क्वेअर फिटाच्या अत्यंत चांगल्या आणि अत्यंत मोक्याच्या असणाऱ्या जागी या संस्थेमार्फत एखादी शैक्षणिक संकुल उभं करण्याचा आपला संकल्प आहे. आणि खऱ्या अर्थाने जी कोकणवासियांची असणारी संस्था एक अत्यंत ताकदवर अत्यंत मजबूत पायावरती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी हा आपला प्रयत्न आहे. आणि मला आज आनंद वाटतो की मला आणि अभिमान वाटतो की आमच्या मुंबईमध्ये असणाऱ्या कोकणवासियांनी या संस्थेला मी जेव्हा आव्हान केलं तेव्हा 8 कोटी रुपये जमा करून या गरीब लोकांना दिले याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपली अत्यंत दुसरी महत्वाची संस्था जी बाबासाहेबांमुळे पीपल एज्युकेशन सोसायटी 8 जुलै 1945 साली जी बाबासाहेब आंबेडकर निर्माण केली आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाची द्वार खुलली गेली. आज अनेक लोक प्रचंड असे म्हणजे शिकलेले आपल्याला दिसतात. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ही पीपल एज्युकेशन सोसायटी. आणि या पीपल एज्युकेशन सोसायटीला काही वर्षापूर्वी ग्रहण लागलं होतं आणि संस्था कोणाच्या तरी घशात जाईल का अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि अशा वेळेला ही संस्था वाचवणं आणि परत तिला गतवैभव निर्माण करून देणं या उद्देशानं या संस्थेमध्ये सुद्धा आमचे संग्रहाची रूप होते लीगल ऍडवायझर खरं म्हणजे त्यांच्याच एकंदरीत सांगण्यावरून आणि त्यांनी म्हणजे त्यांनी लिगली तर ते म्हणजे त्या संस्थेसाठी म्हणजे त्या संस्थेचा संपूर्ण इतिहास जर कोणाला माहित असेल तर मी स्पष्ट म्हणेन की संग्रहाची रिपोर्ट त्यांच्या पेक्षा दुसरं कोणाचं नाव देता येणार नाही. अशा पद्धतीने ती संस्था आज मला अत्यंत आनंद आहे की त्या संस्थेमध्ये अनेक वाढ असते तर 70-80% संस्थेमध्ये ताबा आमच्याकडे आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की एका काही काळामध्ये 100% ताबा आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. आणि आज जी तुम्ही कदाचित इथे येत असताना जे आपल्या संस्थेची मेन बिल्डिंग आहे हुतात्मा चौकाच्या समोर आनंद भवन त्या आपण जर पाहिलं असेल की अत्यंत मोडकळी झाली होती आज अत्यंत मजबूत आणि अत्यंत सुंदर अशी बनवण्यात आली आहे. आमचं लॉ कॉलेज आपण पाहाल तर ते मुंबईमध्ये असं कुठचंही लॉ कॉलेज असेल पूर्णपणे एअर कंडिशन अशा पद्धतीचं लॉ कॉलेज आपण बनवण्यात आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आता ती काट टाकत आहे असं म्हटलं तर वावर ठरणार नाही. अशा पद्धतीनं ह्या संस्थेला सुद्धा परत एकदा गतिमान करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेमध्ये असणारे अनेक वाद आहेत त्या वादामध्ये सुद्धा अनेक गोष्टींमध्ये आम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या संस्थेला मदत केलेलं आलेलो. त्याचबरोबर आपलं जे ऑफिस आहे रेग्युलर सेनेचं आणि आंबेडकर चळवळीचं ऑफिस जे आंबेडकर भवन आपल्या सर्वांना माहित असेल की काही समाज कंटकांनी आणि काही आरएसएसच्या दलालांनी ते रात्रीच्या वेळी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पहिल्यांदा जर संघर्ष कोणी केला असेल तर रिपब्लिक सेना. आणि पहिल्यांदा मला वाटतं आपल्या मुंबईमध्ये दादर मध्ये दहशत पसरवण्याचं काम रिपब्लिक सेनेतर्फे झालं आणि त्यामुळं त्यानंतर परत कोणी त्या आंबेडकर भवनकडे वाकड्या दृष्टीने बघण्याची हिंमत कोणाची झाली नाही. त्यानंतर पार्टीचे अनेक प्रश्न असतील आमचे विवेक बनसोडे असतील किंवा अनेक मंडळी म्हणजे आपल्या आशिष गाडे जे 861 मुलांचा जो फेलोशिप पीएचडीचा प्रश्न होता या सर्व गोष्टीवरती कामं झालेली आहेत. त्यांना रिझल्ट मिळाले. महत्वाचं म्हणजे आंबेडकर चळवळीमध्ये नुसतंच प्रश्न उचलायचे आणि त्यानंतर नुसत्याच गप्पा मारायच्या त्यापेक्षा एखादा प्रश्न घेतला की तो धसाच लावायचा अशा पद्धतीनं आज काम चाललेलं आहे. आणि त्यामुळंच
एक लोकांचा विश्वास याबद्दल बऱ्याच म्हणजे चांगल्या पद्धतीने समाजामध्ये निर्माण झालेला आहे. किंवा आज मला आनंद वाटतो की आमच्या खास खारमधली मंडळी सुद्धा इथं आलेली आहे. आज जेव्हा मी त्या संस्थेचा चेअरमन झालो तेव्हा त्या संस्था कर्ज बाजारी असल्यासारखी होती, टॅक्स देण्यासाठी पैसे नव्हते. आज आमच्या संस्थेकडे हाऊसिंग सोसायटी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने खारमध्ये तयार झालेली. आज तिच्याकडे फिक्स डिपॉझिट 8 कोटी रुपये आहे. बँकेची एकूणची एक संघटना असेल त्यामुळं अनेक गोष्टी अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने काम केल्यामुळे त्यामध्ये प्रचंड यश मिळालेलं आहे. आणि हे सर्व यश हे सगळा जी असतील किंवा अनेक सोबती माझ्या बरोबर आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने मिळालेलं आहे. आणि मला आता आशा आहे की आता यावेळेस माझ्या बरोबर आम्हाला जॉईन झालेले काकासाहेब खंबाळकर आहेत, त्याबरोबर आमचे विद्याभूषण आमचे प्रशांत पगारे आहेत. ही सर्व मंडळी आता नव्यानं या आंबेडकर चळवळीमध्ये एक बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशामध्ये टिकला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचं राजकारण या देशामध्ये निर्माण झालं पाहिजे या विचारानं पेटून उभी राहिलेली आहे. आणि मला येत्या काळामध्ये पूर्ण विश्वास आहे की कसं असतं की आयुष्यामध्ये संक्रमण काळ येत असतो. जसा पावसाळा येतो नंतर थंडी येते नंतर उन्हाळा येतो तसं ऋतुचक्र बदलतात, तसंच आंबेडकर चळवळीने आता अत्यंत वाईट दिवस बघितलेले आहेत. परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा या देशामध्येच नव्हे तर जगामध्ये अभ्यासला जातोय, अनेक युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासला जातोय. आणि आज या देशामध्ये सुद्धा लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने म्हणजे ती इतर समाजातली आहेत, इतर धर्मातली आहेत, इतर जातींमधली आहेत, ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांकडे आकर्षित होत आहेत. आणि त्यामुळं येणारा काळ हा बाबासाहेबांच्या विचाराचा असेल. आज जरी आमच्या सरकारांनी भाषणात सांगितलं की नवी संसद निर्माण करत असताना पूर्वी हे धर्म संसद एकीकडे व्हायची अलाहाबादला आणि दिल्लीमध्ये आमचं पार्लमेंटरी डेमोक्रेसी चालायची, परंतु यावेळेस नवी संसद उद्घाटन करत असताना या मंडळींनी या धर्म संसदेचं आणि निवडून आलेल्या संसदेचं जणू काही एकीकरण केल्याचा एकंदरीत भास व्हावा अशा पद्धतीने कामकाज केलं. परंतु हा जो भास आहे, खरं म्हणजे मी तर ते जेव्हा ती इमारत पाहिली ती विस्ताची, मला तिचा जो शेप बघितला की मला ते आपल्याला माहिती ख्रिश्चनांच्या स्वरूपेटी असते त्या पद्धतीचं ते जे डिझाईन आहे ते काय भारताची ती एक प्रकारची हे निर्माण केली काय मला कळत नाही. कारण ह्या पद्धतीने जाती धर्माच्या नावाखाली राजकारण करून समाजामध्ये आणि धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्याचा जो राजकीय डाव आहे आणि त्याच्यातून आपली पोळी बाजण्याचा खरं अत्यंत दुर्दैवी आहे. आज आपण पाहतो यांच्या राजकारणाचा परिपाक म्हणून आज कर्नाटकमध्ये पंतप्रधान 10 दिवस प्रचाराला असतात आणि तिथे मणिपूर जळत असत परंतु कोणी लक्ष दिलं जात नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि यामुळंच आज देशामध्ये लोकांना चेंज हवी आहे, लोकांना एक बदल हवा आहे. आता लोक याच्या भूलथापणा आता गेल्यात, लोकांना आता विचार करायला लागलेले आहेत, आता त्यांच्या भौतिक प्रश्नांवरती विचार करू लागलेले आहेत. आणि त्याचमुळं मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही कर्नाटकामध्ये गेलो, कर्नाटकामध्ये बीजेपी आणि आरएसएसची एवढी प्रचंड ऑर्गनायझेशन एवढी ऍक्टिव्ह ऑर्गनायझेशन असताना सुद्धा जेव्हा रिप्लेसच्या अंडर आम्ही 10 संघटना दलितांच्या एकत्र केल्या आणि त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे आणि जेव्हा आम्ही पाठिंबा दिला असं जेव्हा जाहीर झालं तेव्हा तिथं असणाऱ्या मुस्लिम संघटनांनी एक होऊन पाठिंबा दिला आणि त्यामुळे एसटी एक प्रकारची मुस्लिमांची ऑर्गनायझेशन होती ज्याच्यातून ते इलेक्शन लढवणार होते त्या ऑर्गनायझेशनला सुरू सुद्धा मुस्लिम आले, म्हणजे ते खास म्हणजे त्यांचे पूर्वी त्यांचे 5 आमदार सुद्धा आले होते परंतु त्यांना सुद्धा डावून एक गठ्ठा मतदान झालं आणि त्यामुळे मोठा चमत्कार आपण कर्नाटकात बघतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा असा चमत्कार घडवण्याची आपली तयारी चालू आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांची सहकार्य मगाशी आमच्या डबरा सांगितलं की साहेब काय करतात याच्यापेक्षा
कार्यकर्ते कार्यकर्ते अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्यकर्ते किती ताकदीचे आहे, कार्यकर्त्यांनी किती ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना बांधलेली आहे, किती कार्यकर्त्यांचं जाळ निर्माण झालेलं आहे, याच्यावरती यशापयशाचं म्हणजे पुढे येणाऱ्या भवितव्यामध्ये भवितव्य घडणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, खास करून एकोणीस सेनेचे इथे जे कार्यकर्ते असतील किंवा आंबेडकर चळवळीमध्ये स्वतःला काहीतरी घडून पाहत असतील, कारण आजपर्यंत मला दुर्दैव वाटतं की ज्या बाबासाहेबांनी या देशाचं संविधान बनवलं त्यांचे म्हणजे बाबासाहेबांची मुलंच म्हटली पाहिजे, कारण तुम्ही बाबा म्हणतात त्यांना, त्यांची मुलं रस्त्यावर आणि ज्यांच्या संविधानाशी कधी संबंध आला नाही किंवा ज्यांनी संविधानाला विरोध केला ती म्हणे आज सत्तेवरती, हे अत्यंत दुर्दैव आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या बाबासाहेबांच्या पोरांना सत्तेवर जायचं असेल तर खऱ्या अर्थानं एखादा चांगला नेता असायला पाहिजे, एक चांगलं खंबीर नेतृत्व असायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून रिपब्लिक सेनेमध्ये आपण सर्वांनी सामील व्हा, ताकदीनं सामील व्हा. येणारा काळ हा आपला असणार आहे याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. आणि आता फक्त आंबेडकर फक्त अनुयायी नाही तर इतर समाज सुद्धा आज प्रचंड मोठ्या संख्येने, मी मध्यंतरी केरळ जाऊन आलो, त्या केरळमध्ये सुद्धा प्रचंड मोठा आंबेडकरी जनसमुदाय आहे आणि बाबासाहेबांना म्हणजे एससी एसटी नसणारा पण प्रचंड मोठा जनसमुदाय मानणार आहे. आज देशभर बाबासाहेब आंबेडकरांची एक लाट आल्यासारखी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रातला हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे, आम्ही जेव्हा बाहेरगावी जातो तेव्हा बाहेरगावचे लोक असं म्हणतात की तुमच्या महाराष्ट्राने आम्हाला खऱ्या अर्थाने होका यंत्र होऊन आम्हाला दिशा द्यावी अशी आमची अपेक्षा असते. दुर्दैवाने महाराष्ट्रामधून आम्हाला कुठचाही संदेश येत नाही, कुठचंही दिशादर्शन होत नाही आणि त्यामुळे संपूर्ण देशभर आंबेडकर चळवळ विस्कळीत राहते. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की महाराष्ट्र ही बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे, जन्मभूमी जन्मभूमी जरी मऊ असली तरी कर्मभूमी बाबासाहेब आंबेडकरांची ही महाराष्ट्र राहिलेली आहे. आणि त्यामुळे या कर्मभूमीतून जे काही उगवणार आहे ते अख्ख्या देशभर जाणार आहे. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की येत्या काळामध्ये आंबेडकर चळवळीला खरंच चांगले दिवस येतील. आणि आंबेडकर चळवळीला चांगले दिवस येतील म्हणजे कोणाला येतील, म्हणजे आंबेडकरी कार्यकर्त्याला येतील. आंबेडकरी कार्यकर्ता वेगवेगळ्या सत्तेच्या ठिकाणी जाऊ शकेल आणि यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे. मी जास्त वेळ भाषण करणार नाही कारण तुमच्या अलोक प्रेमानं माझं मन नदीतून आलंय. फक्त एवढंच सांगतो की तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो. आणि हा पण जरा नाही माझी खात्री आहे.